या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खजदरीतून वाहणाऱ्या भारतीय नद्या तर भारतातील काही अशा महत्वपूर्ण नद्या आहेत ज्या खजदरीतून वाहतात तर सर्वप्रथम आपण बघू खसदरी म्हणजे नेमकं काय तर खसदरीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो तर रिफ्ट व्हॅली म्हणत असतो त्यामुळे खसदरीची काहीशी अशा प्रकारची व्याख्या होऊ शकते की जमिनीतील खचलेला भाग किंवा खोलगाट भाग म्हणजे खजदरी वय किंवा खंदकासारखा आकार असणाऱ्या दरीला आपण खसदरी असे म्हणतो तर भारतातील नद्या ज्या खसदरीतून वाहतात त्या आहेत नर्मदा तापी महानदी त्यातील महानदी जी आहे ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तर ता नर्मदा आणि तापी जी आहे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते अर्थातच या पश्चिम वाहिनी नदी आहे कोणत्या नर्मदा आणि तापी नर्मदा भारता ता ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे तर तापी जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे तर या होत्या खसदरीतून वाहणाऱ्या भारतीय नद्या